कोकणातील गावागावातील ग्रामदेवताच्या मंदिरांचे देव्हारे आकर्षक फुलांनी सजवलेत. ग्रामदेवतेला दागिन्यांचा साज, मंदिरातील ग्रामदेवतांच्या पालख्या, कोकणचं दर्शन घडवणाऱ्या कोकणी माणसाच्या शिमगोत्सवाची ही तयारी. ग्रामदेवतेच्या या मंदिरात चाकरमान्यांसह सारा गाव जमतो आणि देवाला गाऱ्हाणं घातलं जातं. मिरजोळ इथल्या मंदिरात शिमगोत्सव गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शिमगा म्हणून ग्रामदेवतेचा उत्सव साजरा केला जातो. कालिका वाघजाई आणि कालकोबाच्या पालखीत रूप बसवली जातात. शिमगोत्सवात रूप लागणं म्हणजे पालखी सजवणं. पालखी जोखंब्यात बसवून साड्यांची रूप लावतात. सोन्या चांदीच्या दागिन्यानं पालखी सजते आणि मग शिमग्यासाठी पालखी तयार होते. कालकोबा, कालकी आणि वाघजाई या पालखीमध्ये एक देव आणि दोन देवी अशी परंपरा आहे. आणि ह्या संपूर्ण गावाचे मानकरी जे आहेत हे पाटील, पंडिये, खोत, गावकर असे संपूर्ण आहेत. आजपर्यंत ही पालखी आज षष्टमीला नेसलेली आहे आणि ही संपूर्ण पालखी आज नेसल्यानंतर सानेवरती या ठिकाणी बसणार आहे. कोकणातील प्रत्येक गावात शिमगोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रथा पाहायला मिळतात. वर्षानुवर्षांच्या निश्चित परंपरांनुसार संपूर्ण गाव निश्चित दिवशी ग्रामदेवतेसमोर हजर असतं. पंचमीची होळी उभी आल्यानंतर षष्टीला आमचा शिमगा चालू होतो. त्या दिवशी मानमानकरी, गावगावकरी जमा होऊन या देवीला रूपं लावतात आणि ती रूपं लावल्यानंतर इथे काय पूजाअर्चा झाल्यानंतर जे पूजा झाल्यानंतर आज काल सुखाची गारणी पडतात. पौर्णिमेच्या दिवशी पालखी गावात येणार, गावात येऊन साण्यावर बसणार. पुन्हा लोक कुठे जेवण वगैरे येऊन रात्री 12 वाजता होळीला सुरुवात करणार. सकाळी 7 वाजता होळी उभी करणार आणि 9 वाजता होळीचा होम होणार. त्यानंतर 2 दिवसांनी धुरवड येते. धुरवड झाल्यानंतर मानाप्रमाणे घर घ्यायला सुरुवात करतात. सुरुवात केल्यानंतर शेवट करताना जो आमचा पाडवा येतो, पाडव्याच्या नंतर आमची या चतुर्षमेच्या वतीने देवांची सांगता केली जाते. कोकणातील गावागावात शिमगोत्सवाच्या निमित्तानं विविध परंपरा जपल्या जातात. धुळवडीपर्यंत कोकणी माणूस आपल्या ग्रामदेवतांचे उत्सव वर्षानुवर्षाच्या परंपरा आणि मान जपत साजरा करतो. जे जे गैर आणि अनिष्ट आहे त्याचा नाश करण्याचा हा उत्सव खऱ्या अर्थानं कोकणच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवतो. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.